येवला तालुक्यातील पिंपळगाव लेपी येथील सेवारत सैनिक दिगंबर दवंडे यांचा शेतातील वहिवाटीचा रस्ता सुधाकर दामोदर तिडके यांनी काही कारणास्तव बंद केला आहे। त्रिदल सैनिक सेवा संघटना सेवारत सैनिकास न्याय मिळवून देण्यास प्रतिबद्ध राहील असे त्रिदल सैनिक महासंघाचे अध्यक्ष मेजर संदीप भाऊ लगड यांनी माहिती सेवा 22 टाइम्सशी बोलताना सांगितले। यावेळी अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव, अजय देशमुख सर, पंकज ढमढेरे, सुशील शिंदे, सुरेश धनवटे, अरुण कोकाटे, किशोर राठोड, विजय पवार, समाधान कुराडे, किरण सदगीर, सोमनाथ सोमवंशी, अनिल गायकवाड, सुशील आहेर, तनपुरे रमेश, पांडुरंग सोनवणे, ज्ञानेश्वर कव्हाट, संजय दाने, अनिल वरे, संदीप गायकवाड हे उपस्थित होते। माझे नाव संदीप वामन लगड, त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष। आज जर आपण पाहिलं, आज आम्ही नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यामध्ये मौजे पिंपळगाव लेप या ठिकाणी आम्ही आलेलो आहे आणि आपले इथं सन्माननीय उपस्थित शिंदे साहेब आहेत, सरपंच साहेब आहेत, आपले सरपंच साहेब आहेत, सरपंच साहेब आहेत, शिंदे सर आहेत, परत आपले काका आहेत, माझी आज जर आपण पाहिलं, आज बघा हे जर आपण समोर पाहिलं तर हे माझी सैनिकांचं क्षेत्र आहे, बघा समोर आहे, कॅमेरा फिरत आहे समोर आहे, त्याच पद्धतीने हा रस्ता ह्या साईडने चालू होता, इथं आपण बघत आहे, ठीक आहे, हे रस्ता बघा, हे रस्ता ह्या साईडने चालू होता आणि हे रस्ता ऑलरेडी हा रस्ता आहे, हा रस्ता सोडलेला आहे बघा हा रस्ता। तर इथं आपले शेतकरी तिडके यांनी काय केलेलं आहे की त्यांच्या बांधावच करीत फेन्सिंग ही केलेली आहे आणि तहसीलदाराचा निकाल झालेला आहे। आज जर आम्ही बोलतोय की तहसीलदाराचा निकाल लागल्यानंतर तहसीलदारांनी स्वतः येऊन जर रस्ता काढून दिला असता तर आज ही परिस्थिती झाली नसती। आणि मला सांगा की जे नक्षामध्ये रस्ता आहे, सगळ्या गोष्टी आहेत, तहसीलदार त्यांना न्याय देतोय, पण तहसीलदारांनी जर असं रस्ता माजी सैनिकांना, आम्ही बाकी बोलत नाही, जे माजी सैनिक आहेत किंवा वंदुटीवर सैनिक आहेत, आज मला असं सांगायचं आहे की हे रस्ता जर काढून दिला असता, आता हे वंदुटीवर सैनिक आहेत संदीप गायकवाड, आपण जर पाहिलं तर आज मला सांगा की आज हे दुटी करणार घरचे ह्यांना सांगणार की मला 17 रुपये आपला रस्ता नाही, ह्यांनी नेमकं करायचं काय, त्यासाठी मला स्पष्टपणे असं सांगायचं की शासन आणि प्रशासनाला मला जाहीर आव्हान करायचंय। आणि आम्ही उद्धवजी ठाकरे साहेबांना सांगितलेलं आहे की आम्हाला बाबा एक कशी ना कशी एक नवीन टीम तयार करा आणि ती टीम अशी पाहिजे राजकीय नकोय, तुम्ही कशी करा की ते फक्त त्यांनी सैनिकांचं जे अतिक्रमण झालं आहे, सैनिकांची तर अडचणीच आहे, त्यांनी तो कदम उचलला पाहिजे, त्यासाठी आता आमची मागणी करणार आहे आणि मागणी आम्ही एका केलेली बी आहे। त्याच पद्धतीने जर आता ह्यांनी जर नाही ऐकलं तर आम्ही शेवट कायदा कानून आम्ही साईडला ठेवून हे जे आहे तिथं तुम्हाला हे लाईन दिसते आम्ही स्वतः लाईन काढून फेकून देऊन इथं रस्ता करणार आहे, शेवट आम्ही जे करणार आहे आता करायचा निकालची आम्ही वाटपत आहे का। तर मला सांगा की हे प्रशासन हे दिल्यानंतर कॅव्हेट दाखल केल्यानंतर त्यांना संधी द्यायलाच नाही पाहिजे आणि मला सांगा त्यांनी विचार करायला पाहिजे की सैनिक दुटीवर आहे त्या सैनिकाचाच विचार करा, तुम्ही नुसतं म्हणताय की आम्हाला सैनिकांचा लय अभिमान आहे असं आहे तसं आहे। आज जर आपण पाहिलं नाशिक जिल्ह्यामध्ये प्रसिद्धी बिकट आहे, पहा परिस्थिती काय आज आपण पाहत आहे का, शिंदे सर चुकीच आहे, ही परिस्थिती बिकट आहे, त्यासाठी आम्ही आता जे माजी सैनिक संघटना आहे साहेब तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, ह्यांनी जर नाही दिलं तर ह्यांचा कार्यक्रम करून आम्ही तुम्हाला रस्ता देणार आहे, आम्ही येतोय आणि तुम्ही पाहिलं असेल आम्हाला 10 किलोमीटर चालत फिरवा, 10 किलोमीटर आम्ही येतोय, आम्हाला काय लाज ह्याच्यामध्ये नाहीये, फक्त आमची एकच तळमळ आहे की माजी सैनिक असेल, वनदुटी सैनिक असेल किंवा हे असेल, ह्यांच्या काय झाल्या पाहिजे, ह्यांच्या अडचणी काय झाल्या पाहिजे, दूर झाल्या पाहिजे, तर आम्ही तुम्हाला 100% न्याय देऊ। आणि त्याच पद्धतीने मी आता शिंदे सरांना सांगितलेलं आहे, परत घनवट सरांना सांगितलं आहे की तुम्ही संध्याकाळी येऊन तुम्ही बसा आणि हे मॅटर क्लोज होईल, 100% तुम्ही सांगितलं की ते ऐकतील, आपल्या पॉझिटिव्ह आहेत मला बोलण्याचं थोडं कळलं आणि आपण बसून यातनं मार्ग काढू अलगदानामध्ये, आणि हा मॅटर आम्ही आज नाही मिटला तर पुढल्या 2 महिन्यामध्ये आम्ही येणार आहे, 2 महिन्यामध्ये तुमचा मॅटर आम्ही क्लोज करू, तुमचं काय आहे लिखा पिढी सरांकडे करा आणि एवढं बोलून जय जवान जय जवान।